नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण तारे त्यांचे प्रकार ते कसे तयार होतात त्यांचे जीवनचक्र व त्यांचा दिशा दाखवण्यासाठी कशा प्रकारे वापर होऊ शकतो ते पाहिलं आता ताऱ्याबद्दल संशोधन करायची आणि अधिक जाणून घ्यायची वेळ आलेली आहे ॲक्टिव्हिटी सुरू करण्या अगोदर तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे तारे ध्वनी निर्माण करू शकतात का करत असतील तर आपल्याला त्यांचा आवाज काय येत नाही जरा विचार करा बरं आणि हो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक ऑब्झर्वेशन शीट भरावी लागेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही आत्तापर्यंत ताऱ्यांबद्दल जे शिकलात व जे शिकण्याची इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला मदत होईल या ऑब्झर्वेशन शीटमध्ये एकूण तीन कॉलम आहेत पहिल्या कॉलममध्ये नो म्हणजेच मला ताऱ्यांबद्दल आधीच काय माहिती आहे दुसऱ्या कॉलममध्ये वॉन्ट म्हणजेच मला ताऱ्यांबद्दल आणखीन काय जाणून घ्यायचे आहे आणि तिसऱ्या व शेवटच्या कॉलममध्ये मी माझ्या संशोधनानंतर ताऱ्यांबद्दल काय शिकलो किंवा शिकले याची माहिती भरायची आहे याकरिता आणखी माहितीसाठी तुम्ही खाली दिलेले उदाहरण पहा त्याप्रमाणे आय नो म्हणजेच मला माहीत आहे की ताऱ्यांचे जीवनचक्र असते आय वॉन्ट ताऱ्यांचे जीवनचक्र कसे सुरू होते हे मला जाणून घ्यायचे आहे आय लर्न मी शिकलो की ताऱ्यांचे जीवनचक्र नेब्युलामध्ये सुरू होते जिथे वायू आणि धूळ गुरुत्वाकर्षणाखाली एकत्र येऊन प्रोटोस्टार बनतात याचप्रमाणे तुम्हाला यामध्ये आणखीन तीन उदाहरणे जोडायची आहेत यासोबत तुमची पहिली ॲक्टिव्हिटी संशोधन करावशिका पूर्ण होते आत्तापर्यंत आपण ताऱ्यांबद्दल खूप चर्चा केली पण हे तारे जेव्हा एकत्र आपण पाहतो तेव्हा ते नक्षत्र कसे बनतात आणि कोणत्या ताऱ्यांमुळे नक्की कोणते नक्षत्र बनते सूर्य सोडून दुसरा सर्वात जवळचा तारा आपल्यापासून किती दूर आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता का चला तर मग पुढे दिलेल्या वेबसाईटद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधू यासाठी पुढील पायऱ्या फॉलो करा पायरी क्रमांक एक दिलेल्या स्टेलेरियम डॉट वेब डॉट ओ आर जी ही लिंक ब्राउझरमध्ये ओपन करा ओपन करताच तुमच्या पुढे एक नयनरम्य ताऱ्यांचा समूह दिसेल तसेच वेबसाईट तुम्हाला नो युअर लोकेशन म्हणजेच तुमच्या ठिकाणाची परवानगी मागेल तुम्ही त्यातल्या ब्लॉक या बटनावर क्लिक करू शकता स्क्रीनवर बहुतांश पर्याय हे स्क्रीनच्या मध्यभागी खालच्या बाजूला दिसतील ज्यामध्ये डावीकडून कॉन्सलेशन्स ॲटमॉस्फिअर लँडस्केप हे पर्याय तुम्हाला पाहता येतील व सर्वात शेवटी तुम्ही फुल स्क्रीन म्हणजेच पूर्ण स्क्रीन करून पाहू शकता उजव्या खालच्या कोपऱ्यात वेळ आणि तारीख दिसेल डाव्यावरच्या कोपऱ्यात व्ह्यू सेटिंगमध्ये तुम्हाला पाहायच्या असलेल्या गोष्टी निवडा त्याच्याच खाली प्लॅनेट्स टू नाईट म्हणजेच तुम्ही आज अवकाशात जे तारे पाहू शकता त्यांची यादी येईल ज्यामध्ये त्यांचा उगम व मावळण्याच्या वेळेसोबतच उल्लेख केलेला दिसेल याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही ताऱ्यावर अथवा ग्रहावर क्लिक करून त्याच्याबद्दल आणखी माहिती घेऊ शकता जसे की त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर तुम्ही पाहू शकता स्क्रीनच्यावर मध्यभागी असलेल्या सर्च बटनावर क्लिक करा त्यामध्ये पोलारिस असे लिहा जो नॉर्थ स्टार म्हणजेच उत्तरेकडील तारा आहे त्याचे निरीक्षण करा व त्याची माहिती वाचा यानंतर सूचीच्या तळाशी कॉन्सोलेशन्स म्हणजेच नक्षत्र निवडा जसे ओरायन नक्षत्र अथवा मेष नक्षत्र यांची माहिती वाचा महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा नंतर कॉन्सोलेशन आर्टवरती क्लिक करा व विविध चित्रांचे निरीक्षण करा कोणत्याही चार नक्षत्रांची तुम्ही नावे लिहा व त्यांची चित्र काढा याचबरोबर संपूर्ण प्लॅटफॉर्म एक्सप्लोर केल्यानंतर दिलेल्या ऑब्झर्वेशन शीटमधील प्रश्नांची उत्तरे लिहा आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तारे कंपनाच्या स्वरूपात ध्वनी निर्माण करतात परंतु अंतराळात पारंपरिक ध्वनी लहरींसाठी हवा पाणी किंवा इतर कोणतंही माध्यम नसल्यामुळे आपण पृथ्वीवर जसे ऐकतो तसे आपण ऐकूच शकत नाही आता ही गोष्ट तुमच्या मित्रांना सांगा आणि त्यांनाही आश्चर्यचकित करा